पाठीमागून येणाऱ्या गाडीनं उडवलं हा अपघात इतका गंभीर होता की यामध्ये अजय गाला नावाचा व्यक्ती जागीच ठार झाला हा सगळा प्रकार सी सी टी व्हीमध्ये मध्ये चित्रित झालाय आपण पाहू शकता अजय गाला आणि त्याचा मित्र रस्त्यावरून जात असताना लाल रंगाच्या जायलो गाडीनं दोघांना उडवलं आणि ही गाडी थेट पारल्याच्या दिशेनं निघून गेली अंधेरीतल्या बी एस एस हॉस्पिटलच्या समोरच हा अपघात झाला त्यानंतर लगेच अजयला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तरीही तो वाचू शकला नाही हा अपघात म्हणजे घातपात असल्याचा संशय व्यक्त केलाय पोलिसांनी ही गाडी विले जप्त केली आहे या गाडीचा चालक विशाल देसाई अद्याप फरार आहे त्याला अटक झाल्यानंतरच ही दुर्घटना अपघात होती की घातपात हे समजू शकणार आहे अंधेरीच्या रस्त्यावरची ही दृश्य आहेत रस्त्याने जाणाऱ्या या दोघा व्यक्तींना सरळ सरळ या कारनी उडवल्याचं या दृष्ट्यांमध्ये प्रथम दर्शनी तरी दिसत आहे आणि त्यामुळंच हा घातपाताचा प्रकार असावा असा, असा संशय प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केलाय या, या संपूर्ण घटना घडामोडींमध्ये ही गाडी जप्त करण्यात आली असती तरी सुद्धा याचा चालक फरार असल्यामुळे नेमका प्रकार काय आहे यामागचं गूढ काय आहे हे सध्या तरी समोर येत नाही मात्र याला अटक झाल्यानंतर या गोष्टी निश्चित समोर येतील मात्र मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये घटणाऱ्या या घटना पाहिल्यानंतर मुंबईतलं अपघातांचं प्रमाण वाढत चालल्याचं लक्षात येत आहे त्यामुळे ते, रस्त्यानं चालताना सर्वांनाच प्रचंड काळजी घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे चोवीस तास एक पाऊल पुढे